शेताच्या बांधावर बैल चारण्यातून झालेल्या वादात एका महिलेवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना धारणी तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सचिन उर्फ रम्मू शिवालाल दरसिंगे वय वर्ष 26 असे आरोपीचे नाव आहे. धारणी तालुक्यातील एका गावात 51 वर्षीय मृत महिलेची शेती आहे, तर आरोपी सचिनची देखील येथे शेती आहे. बुधवारी सकाळी ही महिला शेतात आली. तेथे शेताच्या बांधावर बैल चारण्याच्या कारणावरून आरोपी सचिन व तिच्या बाचाबाचीनंतर झटापट झाली. त्या दरम्यान सचिनने शेताच्या बांधावर तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने तिची दगडाने ठेचून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने तिला घटनास्थळी निर्वस्त्र टाकून पळ काढला. सायंकाळचे 7 वाजूनही पत्नी घरी न आल्याने तिच्या पतीने शेत गाठले. त्यावेळी परिसरातील शेतकरी मनोज जाधव याने आरोपी सचिन येथून पळत गेल्याची माहिती त्याला दिली. शेताच्या बांधावर पोहोचताच त्याला पत्नी निर्वस्त व मृत अवस्थेत आढळली. त्याने लगेच गावात पोहोचून पोलीस पाटीलांना माहिती दिली. त्यानंतर लगेच पोलिसांना कळवण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणला. आरोपीचा रात्री शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून महिलेचे पार्थिव कुटुंबियांच्या सुपूर्त करण्यात आले. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.